मुंबईतल्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येची आता केंद्र सरकारने सुद्धा दखल घेतली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्यात याची माहिती केंद्राने राज्य सरकारकडे मागवली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यासाठीचा ॲक्शन रिपोर्ट आता केंद्राला सादर करावा लागणार आहे. दक्षिण मुंबईमध्ये आणि BKC मध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा तो जाळण्यावर भर दिला जातो. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये धूळ असल्याचं केंद्रानं म्हटलेलं आहे आणि विशेषतः कोस्टल रोड आणि मोठ्या इमारतींच्या बांधकाम साईट्सवर धूळ जास्त असल्याचं केंद्रानं पाठवलेल्या या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. विकासाचा ध्यास म्हणजे